पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या राजवर्धन पाटील यानं पन्हाळा प्रांताधिकाऱ्यांचा खोटा सहिशिक्का वापरून बांधकाम परवाना तयार केला या प्रकरणी राजवर्धन पाटीलला अटक आहे या प्रकरणाचा सखोल तपास करताना अशा स्वरूपाचे सुमारे अठरा बनावट दाखले दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय त्यानंतर पोलिसांनी संदीप पाटील आणि प्रवीण गवळी या अन्य दोन संशयितांना ताब्यात घेतलं पन्हाळा न्यायालयानं त्यांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात अशा पद्धतीनं बोगस शासकीय दाखले बनवण्याची टोळीच कार्यरत आहे कोडोली इथल्या सुहास कोर्वे यांना घराच्या बांधकाम परवान्याची आवश्यकता होती दरम्यान गावातील राजवर्धन पाटील यांनी बांधकाम परवाना मिळवून देतो असं सांगून साठ हजार रुपये घेतले आणि प्रांताधिकाऱ्यांचा खोटा सही शिक्का असलेला बनावट बांधकाम परवाना सुहास कोरवे यांना दिला कोरवे यांनी पडताळणी केल्यावर तो बांधकाम परवाना खोटा असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर त्यांनी पन्हाळा प्रांत कार्यालयाकडे तक्रार केली कोडोली पोलिसांनी बोगस परवाना देणाऱ्या राजवर्धन पाटीलला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अन्य दोन साथीदार संदीप पाटील आणि प्रवीण गवळी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडं सखोल चौकशी केल्यावर अशा प्रकारे आणखी अठरा बनावट परवाने बनवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पाटील आणि प्रवीण गवळी या दोघांना पन्हाळा कोर्टानं पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशा प्रकारे बोगस बांधकाम परवाना अन्य कुणाला मिळाले असतील तर त्यांनी पन्हाळा प्रांत कार्यालय किंवा कोडोली पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी केलंय